विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेत आपण तिसरी सामान्य ज्ञान भाग 2 या अंतर्गत आरोग्य व रोग या विषय माहिती घेतलेली होती। आजच्या तासिकेत आपण तिसरी सामान्य ज्ञान भाग 2 या अंतर्गत खडक व खडकांचे प्रकार। विद्यार्थी मित्रांनो, आज शिकूया खडक व खडकांचे प्रकार। आता सर्वात आधी सुरुवात करताना खडक म्हणजे काय ही संकल्पना आधी समजून घेऊया। आता विद्यार्थी मित्रांनो, खडक यालाच अनेक नाव आहे। बघा, त्याला आपण पाषाण असं म्हणतो किंवा शिला असं म्हणतो, दगड म्हणतो किंवा शिळ असं म्हणतो। म्हणजे काय तर पाषाण किंवा खडक यालाच बरीच नाव आहेत। पाषाण म्हणतो, शिला म्हणतो, दगड म्हणतो, शिळ म्हणतो, याचा अर्थ यापैकी कोणतंही नाव तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं। त्यामुळे यातलं प्रत्येक नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। लक्षात ठेवा, खडक यालाच पाषाण, शिला, दगड आणि शिळ असं म्हणतात। मग हा जो खडक तयार होतो तो कसा तयार होतो, तर तो नैसर्गिकरित्या तयार होतो। कसा? नैसर्गिक। तुम्हाला विचारते परीक्षेला की खडक नेमका तयार कसा होतो। बघा, आपण डोंगरावर गेलो असता किंवा आपल्या शाळेमध्ये बघा, आपण जेव्हा मैदानावर खेळायला जातो तेव्हा आपल्याला लहान लहान खडे व मोठे खडे दगड दिसत असतात। मग हे तयार कसे होत असतील? तर विद्यार्थी मित्रांनो, हे तयार करावे लागत नाहीत, हे निसर्गातच आपोआप तयार होतात। मग या खडकांबद्दल किंवा या दगडांबद्दल जर अजून बोलायचं झालं तर हा दगड किंवा या खडकाची व्याख्या काय करू शकतो आपण? तर बघा, खडक हा भूपृष्ठावर म्हणजे जमिनीवर पण पाहायला मिळतो, तसेच जमिनीच्या आतमध्ये सुद्धा पाहायला मिळू शकतो। मग व्याख्या काय तयार करू शकतो आपण? तर भूपृष्ठावरील, भू म्हणजे जमीन, याचा अर्थ जमिनीवरील व जमिनी खालचा काही भाग यांच्यामध्ये जो भाग तयार होतो, बघा लक्षात घ्या, जमिनीवरील व जमिनीच्या खाली काही खनिजांमुळे जो भाग तयार होतो त्याला काय म्हणतात? तर खडक तयार, खडक असं म्हणतात। पुन्हा एकदा पाहूया, भूपृष्ठावरचा म्हणजे जमिनीवरचा व जमिनीच्या खालचा शिलावरणातला खनिजांच्या मिश्रणामुळे म्हणजे खनिज मिक्स झाल्यामुळे जो भाग तयार होतो त्याला काय म्हणतात? खडक असं म्हणतात। आता खडक म्हणजे काय समजून घेतलं, हा नैसर्गिकरित्या तयार होतो, ठीक आहे। मग नेमकी खडकांची निर्मिती हे आपण एक नैसर्गिक जी घटना आहे आपल्या आजूबाजूला किंवा आपण जे म्हणतो उंच डोंगरावर किंवा काही भागांमध्ये पाहायला मिळते अशी एक नैसर्गिक घटना आपण पाहणार आहोत, ती म्हणजे ज्वालामुखी। आता खडकांची निर्मिती आणि ज्वालामुखीचा काय संबंध आहे? तर लक्षात घ्या, ज्वालामुखी ही संकल्पना समजून घेऊया। जमिनीच्या खाली वितळलेल्या स्वरूपात काय असतो? लाव्हारस असतो। काय असतो? लाव्हारस। यावर सुद्धा परीक्षेला तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की जमिनीच्या खाली वितळलेल्या स्वरूपामध्ये काय पाहायला मिळतं? लाव्हारस पाहायला मिळतो। काय? लाव्हारस। हा तप्त असतो म्हणजे तापलेला असतो, आणि हा तप्त लाव्हारस जेव्हा जमिनीला भेगा पाडून जमिनीच्या वर येतो तेव्हा त्यालाच आपण काय म्हणतो? ज्वालामुखी। आणि जेव्हा या भेगातून या लाव्हारसाचा उद्रेक होतो म्हणजे पटकन जेव्हा ते पदार्थ बाहेर येतात त्यामध्ये राख असेल, धुळीचे कण असतील किंवा इतर जे पदार्थ आहेत ते सुद्धा त्यातून बाहेर आलेले आपल्याला पाहायला मिळून येतात, आणि त्यातूनच खडकांची निर्मिती झालेली आपण सांगता येऊ शकते। म्हणजेच काय? यावर प्रश्न विचारतील, लाव्हारस लक्षात ठेवा, पृथ्वीच्या किंवा जमिनीच्या खाली तप्त स्वरूपात असणारा किंवा वितळलेल्या स्वरूपात असणारा पदार्थ म्हणजे कोण आहे? लाव्हारस आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। ज्वालामुखीच्या माध्यमातून खडकांची निर्मिती आपल्याला पाहायला मिळून येते। ही झाली खडकांच्या निर्मितीबाबत नैसर्गिक घटना यासाठी एक गोष्ट। आता यानंतर आपण पाहणार आहोत खडक झाला, खडकांचे प्रकार पाहूयात। आता खडकांचे प्रकार किती? तर खडकांचे 3 प्रकार आहेत। परीक्षेला तुम्हाला विचारतील की खडकांचे प्रकार किती, तर खडकांचे प्रकार 3 आहेत। कोणकोणते? बघा, मूळ खडक, गाळाचे खडक आणि रूपांतरित खडक। परत लक्षात घ्या, मूळ खडक, गाळाचे खडक, रूपांतरित खडक। आता या प्रत्येक खडक प्रकाराविषयी आपण माहिती बघणार आहोत। पहिलं बघूया मूळ खडक। आता मूळ खडक कोणाला म्हणायचं? तर बघा, यांना मूळ खडक म्हणायचं जे, बघा, जे जड असतात व जे कठीण असतात। बघा, जे जड असतात व कठीण असतात हे आपल्याला जमिनीवर व जमिनीच्या काही आतल्या भागामध्ये पाहायला मिळून येतात। जमिनीवर व जमिनीच्या आतल्या भागामध्ये पाहायला मिळून येतात। मूळ खडक हे जड आणि कठीण असतात। याचे अजून एक वैशिष्ट्य असं आहे की या मूळ खडकामध्ये जीवाश्म इंधन आढळत नाही। जीवाश्म याचा अर्थ काय हो?
जीवाश्म याचा अर्थ आहे मृत सांगाडे. मृत म्हणजे काय? मृत शरीर म्हणूया. बघा, मृत सांगाडे याचा अर्थ मेलेले शरीर, प्राण्यांचा असो किंवा माणसाचा असो, मेलेले शरीर हे आपल्याला इथं अर्थ घ्यायचा आहे. जीवाश्म याचा अर्थ मृत शरीर. मग मूळ खडकात जीवाश्म इंधन आढळत नाही हे लक्षात घ्या. जीवाश्म याच्यामध्ये नाही हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे मूळ खडकाचं उदाहरण घ्यायला गेलो तर, वैशिष्ट्य घ्यायला गेलो तर, मूळ खडक हे जड असतात, कठीण असतात, यांच्यामध्ये जीवाश्म इंधन आढळत नाही हे तुम्हाला यातून लक्षात ठेवायचं आहे. जमिनीच्या वरचा आणि थोडासा खालचा थर हा मूळ खडकांचा मानला जातो. पुढचं बघूया आता गाळाचे खडक. गाळाचे खडक यामध्ये उदाहरण घेताना नदी, हिमनदी. हिमनदी म्हणजे काय हो? हिमनदी, हिममध्ये बर्फ लपलाय, म्हणजे ज्या नदीतून बर्फ वाहताना दिसतोय. मग नद्या, हिमनद्या या डोंगरातून जेव्हा उत्तराकडे वाहत असतात, आता यावर प्रश्न विचारतील, नद्या कोणीकडे वाहतात? बरोबर आहे, उत्तराकडे वाहतात. कारण पाणी कसं वाहतं? उत्तराकडे वाहतं विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे नद्या आणि हिमनद्या जेव्हा उत्तराकडे वाहत असतात, त्यावेळेस उत्तराकडे वाहताना त्या काही ना काही वस्तू घेऊन त्या उत्तराकडे येत असतात. नुसतं पाणीच येतं का? तर तसं नाही, त्या पाण्यामध्ये बरेचसे पदार्थ असे असतात की ते जमिनीवर येत असतात. म्हणजे नद्या, हिमनद्या पाण्याबरोबर भरपूर पदार्थ काय करतात? जमिनीवर आणतात. मग जमिनीवर आणताना त्यामध्ये छोटे मोठे काही खडक असतात, मग ते जमिनीच्या सर्वात खालच्या थरापर्यंत पोहोचले की त्यांच्यावर काय पडतो? दाब पडतो. सर्वात खालच्या थरावर काय पडतो विद्यार्थी मित्रांनो? दाब पडतो. आणि दाब पडल्यामुळे ते पदार्थ एकजीव होतात, एकमेकांपासून लांब जात नाहीत, एकजीव होतात, मिसळले जातात. आणि एकदा का मिसळले परत ते लांब जात नाही. आणि त्यापासून आपल्याला काय पाहायला मिळतो? तर दगड पाहायला मिळतो, खडक पाहायला मिळतो. आणि या खडकांमध्ये जीवाश्म इंधन पाहायला मिळतं. कारण या भागामध्ये, नद्यांमध्ये किंवा पाण्यामध्ये ती जीवाश्म इंधन पाहायला मिळून येतात. त्यामुळे याच्यामध्ये जीवाश्म इंधन हे असतं हे लक्षात ठेवायचं आहे. जीवाश्म इंधन या गाळाच्या खडकात आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचारतील की मूळ खडकामध्ये खालील पैकी जीवाश्म इंधन असतं का? होय नाही असे पर्याय असतील. तर मूळ खडकामध्ये जीवाश्म इंधन नसतं, नाही. आणि गाळाच्या खडकामध्ये जीवाश्म इंधन असतं का? तर हो, गाळाच्या खडकामध्ये जीवाश्म इंधन असतं, आहे असं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. आणि गाळाच्या खडकामध्ये अजून एक वैशिष्ट्य जायला गेलं तर कोळशाचं सुद्धा प्रमाण असतं. काय? कोळसा. लक्षात घ्या, कोळशाचं प्रमाण कोळसा, ठीक आहे. याच्यावर पण तुम्हाला परीक्षेला प्रश्न येईल. कोळसा, कोळशाचे सुद्धा काही भाग किंवा काही प्रमाण आपल्याला गाळाच्या खडकामध्ये पाहायला मिळून येतं. हा झाला गाळाचे खडक, याबद्दलची माहिती. आता बघूया रूपांतरित खडक. आता रूपांतरित खडक कोणावर अवलंबून आहे हो? तर रूपांतरित खडक अवलंबून आहे मूळ खडक. बघा, जो पहिले दोन प्रकार बघितले आपण, मूळ खडक आणि गाळाचे खडक, या दोन प्रकारांवर आधारित हे रूपांतरित खडक आहे. कसे हो? तर बघा, रूपांतरित खडकामध्ये आताच बघितलं आपण की निसर्गामध्ये काही घटना घडत असतात, मग ज्वालामुखी असेल, भूकंप असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, तर त्यामुळं काय होतं की अशा घटना घडल्यामुळं निसर्गामध्ये या मूळ खडकांमध्ये आणि या गाळाच्या खडकांमध्ये त्यांच्यावर काही ना काही प्रक्रिया होत असते आणि त्यांचे गुणधर्म बदलतात. लक्षात घ्या, हे जमिनीवर आयते, मग जमिनीवर आयते पडलेले असताना जेव्हा निसर्गामध्ये एखादी ज्वालामुखी सारखी घटना असेल, भूकंपासारखी घटना असेल, या घटनेमुळे त्या दगडावर काय होतं? तर प्रक्रिया निर्माण होते आणि त्या दगडाचे गुणधर्म बदलतात. म्हणजे काय होतं? तो खडक दुसऱ्या भागामध्ये रूपांतरित होतो, बदल होतो त्यामध्ये. मग बदल होतो म्हणजे काय? तर रूपांतर होतं. यालाच म्हणतात रूपांतरित खडक. म्हणजे मूळ खडकांवर आणि गाळाच्या खडकांवर जेव्हा प्रक्रिया होते तेव्हा काय तयार होतो? रूपांतरित खडक तयार होतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपण काय सांगू शकतो विद्यार्थी मित्रांनो? मूळ खडक, गाळाचे खडक आणि रूपांतरित खडक असे खडकांचे तीन प्रकार आपण सांगू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण तिसरी सामान्य ज्ञान भाग 2 या अंतर्गत खडक व खडकांचे प्रकार या विषयी अभ्यास केला. यामध्ये अभ्यास करताना आपण खडक, खडकांना काय काय नावं देता येतील यावर उजळणी वजा आपण जर प्रश्न विचारायला गेलो तर प्रश्न आपल्याला असा विचारतील की जमिनीच्या खाली वितळलेल्या स्वरूपामध्ये जो पदार्थ असतो त्याला काय म्हणतात? त्याला लावारस असं म्हणतात. किंवा पाषाण म्हणजेच काय हे सांगा असं म्हणतील. तर पाषाण म्हणजेच काय आहे? तर खडक आहे.
शिळ म्हणजे काय तर खडक आहे, शिला म्हणजे काय तर खडक आहे, या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारतील। त्याचबरोबर मूळ खडक आणि गाळाचे खडक यांच्यामध्ये बदल होतो त्याला काय म्हणतात, रूपांतरित खडक असं म्हणतात, या पद्धतीने प्रश्न विचारतील। असाही प्रश्न येऊ शकतो खडकांचे प्रकार किती आहेत, तर लक्षात ठेवा खडकांचे प्रकार 3 आहेत, यावरही तुम्हाला प्रश्न येईल। यातल्या प्रत्येक मुद्द्याचा चांगला अभ्यास करा, पुस्तकातून तुम्हाला जर याविषयी अधिक माहिती मिळाली तर ती जरूर वाचा, याचा अभ्यास करा, सराव करा। धन्यवाद।